येत्या हंगामात FRP एक रकमीच घ्यायची, आंदोलन अंकुशच्या शिरूळ येथे झालेल्या कार्यकर्ता चिंतन बैठकीत निर्धार. येत्या काही दिवसात सुरू होणाऱ्या ऊस हंगामाच्या बाबतीत कोणती भूमिका घ्यायची, आंदोलनाची दिशा काय असावी हे ठरवण्यासाठी आंदोलन अंकुशच्या प्रमुख कार्यकर्त्यांची चिंतन बैठक पार पडली. त्यामध्ये येत्या हंगामामध्ये एक रकमी FRP साठी लढा देण्याचा निर्धार करण्यात आला. अर्जुनवाड रोडवरील हॉलमध्ये झालेल्या आंदोलन अंकुशच्या चिंतन बैठकीला संबोधित करताना धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं की गेल्या वर्षी राज्य सरकारने 2 टप्प्यात FRP चा निर्णय घेतला असला तरी त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही. तसेच केंद्राच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डरमध्ये तसा बदल झालेला नसल्यानं कारखान्यांना येत्या हंगामामध्ये FRP ही एक रकमीच द्यावी लागेल आणि त्यांनी एक रकमी FRP जाहीर केल्याशिवाय यावर्षी कारखाने सुरू करू द्यायचे नाही तसं सांगितलं. तर मी दत्त कारखान्याचं तुम्हाला उदाहरण देतो. दत्त कारखान्यानं गेल्या वर्षी एक रकमी FRP 2920 रुपये दिली, पण ज्यावेळी राज्य सरकारनं 2 लाखात FRP चा निर्णय घेतला आणि ज्या त्या वर्षाची तोडणी वाहतूक खर्च, ज्या त्या वर्षाचं सरासरी रिकव्हरीवर ज्यावेळी FRP ठरवायचं धोरण ठरलं, त्या धोरणानुसार दत्त कारखान्याचा मागच्या हंगामातला दर हा 2834 रुपये आला. लक्षात ठेवा, किती? 2834 आणि दिलाय किती? 2920. म्हणजे जवळपास 80-85 रुपये दत्त कारखान्यानं त्यांचा जो FRP बसतोय त्याच्यापेक्षा जास्त दिले. याचा अर्थ त्याने आपल्याला FRP पेक्षा जास्त दिले. पण या धोरणाला सुद्धा आपण हायकोर्टामध्ये चॅलेंज केलेलं आहे, त्याची तारीख पण माहिती आहे तुम्हाला कोर्टांचं सध्याचं वागणं काय आहे आणि तारीख पे तारीख सुरू आहे. पण तरी या वर्षी ज्या बाकीच्या संघटना जसं एक रकमी FRP साठी ठाम आहेत, तसंच आपण यावर्षी सुद्धा जरी राज्य सरकारनं 2 टप्प्यात FRP चा कायदा केलेला असला आणि त्यांना जरी अधिकार असला 2 टप्प्यात FRP द्यायचा, तरी आपल्याला यावर्षी एक रकमी FRP साठी आपल्याला आग्रही राहायचं आहे. आणि कुणी काहीही म्हणू दे, आज जरी एक संघटना म्हणत असले की एक रकमी FRP शिवाय आणि कारखाने चालू करू देणार नाही, पण नंतरच्या काळामध्ये यांच्या तडजोडी होतात आणि कारखानदारांचं कुठंतरी चांगलं करण्यासाठी ही लोक गप बसण्याची भूमिका घेतली, तरी आपण आंदोलन अंकुश म्हणून आणि आपल्या भागात किमान जे 4-5 कारखाने म्हणजे दत्त असेल, गुरुदत्त असेल, जवाहर असेल, पंचगंगा, शरद, घोडावत, या सगळ्या कारखान्यांच्याकडून किमान आपल्या तालुक्यातनं आपण एक रकमी दिल्याशिवाय यावर्षी उसाला हात लावू द्यायचा नाही. भले आपल्यावर अजून काही कायदेशीर कारवाई झाली तरी बेहतर, पण यावर्षी आपला एकच नारा असला पाहिजे, एक रकमी FRP कायदा काही असो. याचं कारण असं आहे की त्याला आपल्याला वैधानिक अधिकार सुद्धा आहे. हा जो आपल्याला एक रकमी FRP चा अधिकार मिळाला आहे तो केंद्राच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डरच्या तरतुदीनुसार मिळाला आहे आणि ती तरतूद अजून बदललेली नाही. पण केंद्र सरकारच्या चुकीच्या नोटिफिकेशनचा आधार घेऊन आपल्या इथल्या कारखानदारांचं जे सरकार होतं मागचं महाआघाडीचं सरकार, या सरकारनं आपला अधिकार चुकीचा वापरून हा कायदा केलेला आहे 2 टप्प्यातल्या FRP चा. याला चॅलेंज आहे आणि हा कायदा रद्द होणार आहे, लक्षात ठेवा. पण कोर्टाच्या मर्जीवर हे सगळं अवलंबून असल्यामुळं आज जरी ते म्हणत असले की आम्हाला कायद्याने अधिकार आहे 2 टप्प्यात द्यायचा, तरी केंद्र सरकारचा अजून कायदा बदललेला नाही आणि आपल्या ज्या पिटिशन मध्ये राज्य सरकारनं जरी त्याला समर्थन दिलं असलं की आम्ही केलेला कायदा बरोबर आहे असं ते कोर्टात म्हणतात, पण केंद्र सरकारचं पण म्हणणं आपण या केसमध्ये घेतलेलं आहे आणि त्या केंद्र सरकारचं म्हणणं अजून आले. या चिंतन बैठकीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात केली. स्वागत अमोल गावडे यांनी केलं. भूषण गंगावणे, अक्षय पाटील, कृष्णा देशमुख, राकेश जगदाळे व उदय होगले यांनी मार्गदर्शन केलं. आभार दीपक पाटील यांनी मानले. यावेळी संभाजी शिंदे, रशीद मुल्ला, अनिल सुतार, रघुनाथ पाटील, गुरुजी, बाळासाहेब सोमण व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.